Hello student, welcome to this video. Today we are going to learn ninth topic, direct proportion and inverse proportion. तर आज आपण डायरेक्ट प्रपोर्शन आणि इन्व्हर्स प्रपोर्शन असा एक नवीनच पाठ तुमच्यासाठी आपण आज शिकणार आहोत. तर त्यापूर्वी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय ते आधी पाहूया. डायरेक्ट प्रपोर्शन, इन द प्रिवियस क्लास वी हॅव लर्न्ड हाऊ टू कम्पेअर टू नंबर्स अँड राईट देम इन द फॉर्म ऑफ रेशो. आपण मागील इयत्तेमध्ये काय शिकलेलो आहोत की दोन संख्या त्याचं कम्पॅरिझन कसं करायचं आणि ते रेशो फॉर्ममध्ये कसं लिहायचं हे तुम्ही सिक्स स्टँडर्डला शिकलेलं आहात. ओके, आता आज आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया की जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. लुक ॲट द पिक्चर बिलो. वी सी डिव्हिजन ऑफ सर्कल मेड बाय इट्स डायमीटर. ए बी सी डी अशा चार फिगर दिलेले आहेत ज्याच्यामध्ये सर्कल आहेत आणि त्या सर्कलला डिवाइड केलेलं आहे बाय डायमीटर. आता इथे बघा, एकच डायमीटर आहे, इथे दोन डायमीटर आहेत, इथे तीन आणि इथं चार. डू यू सी एनी रिलेशनशिप बिटवीन द नंबर ऑफ डायमीटर्स अँड द नंबर ऑफ डिव्हिजन्स दे गिव राईज टू. तुम्हाला काही रिलेशन दिसत आहे का की डायमीटर्स आणि त्या डायमीटर झालेल्या डायमीटरमुळे त्या सर्कलचे झालेलं डिव्हिजन किंवा त्या सर्कलचे झालेले तुकडे. एका डायमीटरमुळे इथे दोन पार्ट होत आहेत, इथे दोन डायमीटरमुळे चार पार्ट होत आहेत, इथे तीन डायमीटर्समुळे इथे 1, 2, 3, 4, 5, 6 इथे सिक्स पार्ट्स होत आहेत आणि इथे फोर डायमीटर्समुळे टोटल एट पार्ट्समध्ये हा सर्कल डिवाइड होतो आहे. तेच आपण इथं लिहूया. इन फिगर ए वन डायमीटर मेक्स टू पार्ट्स ऑफ द सर्कल. एका डायमीटरमुळे सर्कलचे दोन भाग होतात. इन फिगर बी टू डायमीटर्स मेक फोर पार्ट्स ऑफ सर्कल्स 1, 2, 3, 4. इन फिगर डी मीन्स दिस लास्ट फिगर फोर डायमीटर मेक्स हाऊ मेनी पार्ट्स ऑफ द सर्कल 8. तर वन डायमीटर होता तर टू पार्ट्स झाले, टू डायमीटर्समुळे फोर पार्ट्स झाले आणि फोर डायमीटर्समुळे एट पार्ट्स झाले. म्हणजे नंबर ऑफ डायमीटर्स 1, 2 अँड 4 आणि नंबर ऑफ डिव्हिजन 2, 4, 8. आता काय रिलेशन आहे याच्यामध्ये तर हे आपण बघूया. तर रिलेशन हे आहे की जर तुम्ही याचा रेशो घेतला या दोघांचा, म्हणजेच नंबर ऑफ डायमीटर आणि नंबर ऑफ डिव्हिजन याचा जर तुम्ही रेशो घेतला म्हणजेच भागाकार केला तर तो सगळीकडे कसा येणार आहे, सारखा येणार आहे. बघा, नंबर ऑफ डायमीटर्स अपॉन नंबर ऑफ डिव्हिजन इज इक्वल टू 1/2 इक्वल टू 2/4 इक्वल टू 3/6 इक्वल टू 4/8 आणि हे सगळे इक्वल आहेत. म्हणजे प्रत्येक डायमीटरमुळे त्याच्या दुप्पट पार्ट्स होत आहेत. बरोबर, 2 2 4 3 2 6 4 2 8 म्हणजे हा जो रेशो आहे 1/2 2/4 3/6 आणि 4/8 हा कॉन्स्टंट आहे. हिअर द रेशो ऑफ नंबर ऑफ डायमीटर्स टू द नंबर ऑफ डिव्हिजन रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे इथे आपण जर रेशो घेतला तर हा रेशो कॉन्स्टंट होत आहे. तुम्ही बघा, याला जर रिड्यूस केलं 2 1 2 2 2 4 दॅट इज 1/2. सिमिलरली 3 1 3 3 2 6 अगेन 1/2. 4 1 4 4 2 8 सो दिस रेशिओ, ऑल द रेशिओ रिमेन्स कॉन्स्टंट. जर आपण या दोघांचा रेशिओ घेतला नंबर ऑफ डायमीटर्स आणि नंबर ऑफ पार्ट्स किंवा नंबर ऑफ डिव्हिजन तर हा रेशिओ इथे कॉन्स्टंट राहतो आहे. हे झालं एक उदाहरण. आता
अजून आपण एक अजून याच पद्धतीचं अजून एक दुसरं वेगळं उदाहरण पाहूया. सी दिस एक्झाम्पल. द नंबर ऑफ नोटबुक्स दॅट द स्टुडंट ऑफ अ गव्हर्नमेंट स्कूल रिसिव्ड इज शोन इन द टेबल बिलो. हा टेबल आहे की ज्याच्यामध्ये चिल्ड्रन आणि नोटबुक्स असा त्यांनी टेबल बनवलेला आहे. 15 स्टुडंट्सना 90 बुक्स आहेत, 12 स्टुडंट्सना 72 बुक्स, 10 स्टुडंट्सना 60 आणि 5 स्टुडंट्सना 30. आता ह्या जर सगळ्यांचा आपण रेशो घेतला म्हणजे नंबर ऑफ चिल्ड्रेन अपॉन नंबर ऑफ नोटबुक्स, सी दिस, तर 50/90, 12/72, 10/60, 5/30. आणि याला जर तुम्ही रिड्यूस करत गेला तर तुमच्या लक्षात येईल की हा जो रेशो आहे हा सुद्धा कॉन्स्टंट येतो. 5/1 = 5, 5/6 = 30, दॅट इज 1/6. 10/1 = 10, 10/6 = 60. 12/1 = 12, 12/6 = 72. 15/1 = 15, 15/6 = 19. सो ऑल द रेशोज आर 1/6. म्हणजेच आपण वेगळ्या भाषेत काय म्हणू शकतो, द रेशो 1/6 रिमेन्स द सेम ऑर कॉन्स्टंट. इन अदर वर्ड्स द रेशो 1:6 रिमेन्स द सेम ऑर कॉन्स्टंट. आता या दोन्ही एक्झाम्पलमध्ये हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल याच्यामध्ये काय तुम्हाला लक्षात येतं आहे, बघा इथे जसजसं डायमीटर वाढत आहे 1, 2, 3, 4 तसतसं जे पार्ट्स आहेत डिव्हिजन्स आहेत ते सुद्धा इन्क्रीज होत आहेत, 2, 4, 6, 8, बरोबर. इफ द नंबर ऑफ डायमीटर इन्क्रीजेस द नंबर ऑफ डिव्हिजन अल्सो इन्क्रीजेस. आणि इथं काय होतं आहे, इथे जसजशी मुलांची संख्या कमी होते 15, 12, 10, 5 तसतसे नोटबुक्ससुद्धा कमी होत आहेत 90, 72, 60 आणि 30 कमी कमी होत आहेत. म्हणजे काय, ॲज द नंबर ऑफ चिल्ड्रन डिक्रीजेस द नंबर ऑफ नोटबुक अल्सो डिक्रीजेस. म्हणजे दोन क्वांटिटीज असतात आणि दोन्ही क्वांटिटीज एकाच वेळेला वाढतात आणि एकाच वेळेला कमी होतात. म्हणजे एक क्वांटिटी कमी होत असेल तर दुसरी क्वांटिटीसुद्धा कमी होते आणि एक क्वांटिटी जर वाढत असेल तर दुसरी क्वांटिटीसुद्धा वाढते. इथे दोन क्वांटिटीज होत्या डायमीटर आणि डिव्हिजन, इथे दोन क्वांटिटीज आहेत चिल्ड्रन आणि नोटबुक्स. तर ज्या वेळेला कुठल्याही प्रपोर्शनमध्ये जर इफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस सायमल्टेनियसली अदर क्वांटिटी अल्सो इन्क्रीजेस अँड वाईस वर्सा, म्हणजे उलट की पहिली क्वांटिटी डिक्रीज झाली तर दुसरी क्वांटिटीसुद्धा डिक्रीज होते, या पद्धतीचं जर कुठलं प्रपोर्शन असेल तर त्याला आपण डायरेक्ट प्रपोर्शन असं म्हणतो. म्हणजे इथे ही जी दोन्ही उदाहरणं आहेत ही कसली आहेत, डायरेक्ट प्रपोर्शनची उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. कारण दोन्ही क्वांटिटी काय होतात, सोबतच वाढतात आणि सोबत कमी होतात. तर या आता यावरून तुम्हाला समजलं असेल की डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय. आता याचा उपयोग करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. इफ 10 पेन्स कॉस्ट 60 रुपीज, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 30 सच पेन्स. जर 10 पेनांची संख्या 60 रुपये असेल तर 13 पेनांची किती. आता इथे आपल्याला डिसाईड करायचं आहे की कोणत्या दोन क्वांटिटीज आहेत. तर पहिली क्वांटिटी आहे द नंबर ऑफ पेन्स आणि दुसरी क्वांटिटी आहे देअर कॉस्ट. ओके, नंबर ऑफ पेन्स आणि कॉस्ट, पेन आणि त्याची किंमत, या दोन क्वांटिटीज आहेत. पेनांची संख्या वाढली की कॉस्टसुद्धा वाढणार, पेनांची संख्या कमी झाली की कॉस्टसुद्धा कमी होणार. याचा अर्थ काय, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे दोन्ही कशामध्ये आहेत, डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहेत. मग इथे आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे, प्रश्नात विचारलं आहे की 13 पेनांची किंमत किती, तर ती किंमत आपण एक्स मानूया. सो लेट अस सपोज द कॉस्ट ऑफ 13 पेन्स इज x रुपीज. आता हे लिहिल्यानंतर हे वाक्य न विसरता लिहायचं आहे की द नंबर ऑफ पेन्स अँड देअर कॉस्ट वेरी इन डायरेक्ट प्रपोर्शन. कोणतं प्रपोर्शन आहे हे तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे.
ते मेन्शन केल्यानंतर आपल्याला ही मांडणी करायची आहे. तर रेशो घ्यायचा आहे नंबर ऑफ पेन आणि त्याची कॉस्ट इज इक्वल टू नंबर ऑफ पेन अँड देअर कॉस्ट. 10/60 इक्वल टू 13/x हे डायरेक्ट प्रपोर्शन आहे, याचा अर्थ त्याचा रेशो कॉन्स्टंट असणार, त्यामुळे हे इक्वल आहेत. आता क्रॉस मल्टिप्लाय केलं 10 × x 10x इज इक्वल टू 13 × 60 780. आता इथे आपल्याला इक्वेशन मिळतं आहे, या इक्वेशनमधून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 10 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होतील, सो दॅट एक्स इज इक्वल टू 78. देअरफोर कॉस्ट ऑफ 13 पेन्स इज रुपीज 78. आता अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस सेट 37 सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन वापरायचं आहे आणि याच उदाहरणाप्रमाणे ही सगळी 5 उदाहरणं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहे की जेणेकरून तुमचा सराव होईल. आता आपण इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.